आज हा निर्णय घेताना किती मनात वेदना होत असतील याची जाणीव मला होतीये, कारण या प्रसंगातून मी गेलो आहे. मनाला लागतीये, आज माझं मन रडतंय, आज माझ्या डोळ्यात अश्रू दिसत नाहीत, कारण माझं आज मन रडतंय. मान खाली गावा लागले असेल, ज्याच्या जास्त ठेचा खावा लागले असेल, त्या व्यक्तीचं नाव आदरणीय अजितदादा पवार साहेब आहे. मन मोकळं करावं. किती दिवस तुम्ही तुमच्या मनात तुमचे असंख्य प्रसंग, तुमचे असंख्य अपमान तुमच्या मनात ठेवणार आहेत. टार्गेट दादा, 17 उदाहरण दिलं, 14 उदाहरण दिलं, 19 उदाहरण दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या आजच्या मेळाव्याला उपस्थित व्यासपीठावर बसलेले आपले आदरणीय नेते, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रीय नेते आदरणीय भुजबळ साहेब, मंत्रिमंडळातील आमचे आदरणीय सहकारी हसन मुश्रीफ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब, आदरणीय अतराम साहेब, महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा सन्माननीय रुपालीताई चाकणकर, विधिमंडळातील माझ्या भगिनी सहयोगी मंत्री अदितीताई तटकरे, संजयजी बनसोडे, अनिलजी भायदास, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब, विधिमंडळातील व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय झिरवळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आणि आजच्या या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं उपस्थित उभ्या महाराष्ट्रातून आलेल्या माझ्या सहकारी बंधू भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो, खर तर आजच्या या सभेची सुरुवात, मेळाव्याची सुरुवात कशी करावी मी बसल्या बसल्या विचार करत होतो. आणि माझ्या जीवनातली 15 मागे जाऊन सिंहावलोकन करत होतो. आज इथं व्यासपीठावर बसलेल्या अनेकांना हा प्रसंग कदाचित त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा असेल, पण माझ्या जीवनामध्ये हा प्रसंग दुसऱ्यांदा आलेला. 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वाभिमानाच्या विचारावर आपलं दैवत आदरणीय पवार साहेबांनी स्थापना केली. राज्याचा अध्यक्ष म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी महाराष्ट्राची जबाबदारी दिली. पक्ष स्थापन झाल्यानंतर पहिल्याच वर्षात महाराष्ट्रात सत्ता आली. सत्ता आल्यानंतर ही अनेक मान्यवर मंडळी जी आदरणीय साहेबांचे सेनापती म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने साहेबांचा स्वाभिमान सांभाळत होती, आज यांच्या सगळ्याकडे पाहिल्यावर मला असं वाटत की एवढी वर्ष पक्षाची आणि आदरणीय साहेबांची या सर्वांनी सेवा केली, आपण सेवा केली, मी सेवा केली, आणि ही सेवा करत असताना आपण साहेबांकडे विठ्ठलासारखं आणि आपण वारकऱ्यासारखं आपलं हे नातं, या सेवेकरांना आज हा निर्णय घेताना किती मनात वेदना होत असतील
याची जाणीव मला होतीये, कारण या प्रसंगातून मी गेलो आहे. शेवटी साहेबांना सुद्धा निर्णय स्वाभिमानासाठी घ्यावा लागला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती करावा लागली. आणि शेवटी जर आज या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या सर्वच्या सर्व सहकार्यांनी 3-4 सोडता ज्यांचा उल्लेख आदरणीय भुजबळ साहेबांनी अतिशय चांगल्या शब्दात केला त्या बडव्यांचा. अरे विचार करा, ज्यांनी हयात मुश्रीफ साहेबांनी आपली आदरणीय पवार साहेबांना दैवत म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात घातली, साहेबांचे मित्र म्हणून रामराजे साहेबांनी आदरणीय साहेबांच्या सोबत इतके वर्ष काम केले, देशाच्या राजकारणामध्ये खांद्याला खांदा लावून सावली सारखा आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी साहेबांसोबत काम केलं, आदरणीय भुजबळ साहेबांनी अतिशय कठीण प्रसंगात सावली सारख्या साहेबांच्या सोबत या ठिकाणी राहिले, आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेबांनी तर 8 वर्ष सत्ता नसताना अतिशय वाईट प्रसंगात ट्रेनी पीए म्हणून सुद्धा आदरणीय साहेबांचं या ठिकाणी काम केलं. इथं अनेक मान्यवर मंडळी आहे, मी त्या प्रत्येकाचं या ठिकाणी उदाहरण देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं मला आज आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, अनेक कठीण प्रसंगात ज्यावेळेस 14 नंतर परिस्थिती वाईट पक्षावर आली, तटकरे साहेबांनी जबाबदारी घेतली, पुन्हा पक्ष जिवंत करण्याचं काम केलं, 40 संख्या 19 खऱ्या अर्थानं 54 पर्यंत पोहोचली. आज त्यांना सुद्धा युक्त व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून पाहतोय. आणि सगळ्यात गोष्ट मनाला लागतीय, आज माझं मन रडतंय, आज माझ्या डोळ्यात अश्रू दिसत नाहीत, कारण माझं आज मन रडतंय की किती वेदना. आदरणीय दादानी सुद्धा संबंध आयुष्यभर राजकारण साहेबांच्या सोबत करत असताना सहन केल्या असतात. मी तुम्हाला सगळ्याला प्रश्न विचारतो, आपल्या मनावर हात ठेवा, आपल्या आपल्या कुलदेवताला स्मरण करा आणि सांगा की या व्यासपीठावरचा एक तरी व्यक्ती साहेबांचा थुक्का तरी ओलांडू शकतो का आयुष्यात? मी आपल्याला विचारतोय, आयुष्यभर राजकारण करत असताना कधी यांनी साहेबांचा शब्द ओलांडला नाही? आणि आज यांना हा आपल्या सगळ्यांना निर्णय घ्यावा लागतो. गुगली तर नाही, जर शब्द आजपर्यंत ओढला नाही. अरे मला आता अनेक प्रसंग आठवतात, ज्या प्रसंगाच्या गोष्टी मी जर आज बोललो हा प्रसंग नाही, पण कधीतरी एकदा बोलणार आहे की एक व्यक्ती ज्या व्यक्तीनं सगळ्यात जास्त अपमान भोगला असेल, सगळ्यात जास्त मान खाली गावा लागले असेल, ज्याच्यात जास्त ठेचा खावा लागले असेल, त्या व्यक्तीचं नाव आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत. अरे राजकारणाच्या जीवनाची सुरुवात आदरणीय आपल्या दैवताच्या हाताला धरून केली, कधी शब्द मोडला नाही. प्रसंग कितीही चांगले आले असतील आयुष्यात, संधी देताना सुद्धा कितीही चांगली संधी स्वतःला मिळत असताना सुद्धा ती संधी फक्त साहेबाच्या शब्दावर आपल्या इतर सहकार्याला देणं एवढं मोठं मन हे आपल्या दादांमध्ये आहे. दादा आजही शब्द साहेबांचा मोडू शकतात. भुजबळ साहेबांनी सांगितलं आम्ही तर फार लहान आहेत, फार लहान आहेत, पण आज मी तुम्हाला सांगतो, स्वाभिमानाचा पक्ष म्हणून या ठिकाणी आपण राष्ट्रवादी पक्ष समजतो, हा स्वाभिमान माझ्यासारखा एक ऊसतोड मजुराच्या पोटी जन्माला आलेला आणि घरातून आणि पक्षातून बाहेर काढलेल्या माणसाला आज तुमच्या समोर बोलायचं या ठिकाणी ताकद जर कोणी दिली असेल तर ती फक्त अजितदादा पवार साहेबांनी दिली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आहे. अशा प्रसंगाच्या काळात एवढ्या सगळ्या मान्यवर नेत्यांनी आपली हयात साहेबांच्या सोबत घातली, त्याच्यानंतर आज ही वेळ येते तर ती का येते याचा उलगडा कधीतरी दादा आपण सुद्धा करावा, कधीतरी मन मोकळं करावं. किती दिवस तुम्ही तुमच्या मनात
तुमचे असंख्य प्रसंग, तुमचे असंख्य अपमान तुमच्या मनात ठेवणार आहेत. तुम्ही तुमच्या सावलीला सुद्धा तुमचा अपमान, तुम्ही तुमच्या सावलीला सुद्धा कधी तुमच्या मनातलं दुःख सांगितलं नाही, ते कधीतरी महाराष्ट्राच्या या जनतेला सांगावं लागेल. मला या ठिकाणी सांगायचं, अनेक जण अनेक प्रसंगात वेळोवेळी दादांवर प्रत्येक गोष्ट काही झालं दादांवर टीका, काही झालं टार्गेट दादा. 17 उदाहरण दिलं, 14 उदाहरण दिलं, 19 उदाहरण दिलं पाट्याचं, काल परवाच्या दुपारचं उदाहरण दिलं. प्रत्येक गोष्टी दादाला बदनाम करतात. मला त्यांना सांगायचंय, अपने गिरेबान में झाक कर देख कभी कभी, अपने गिरेबान में झाक के देख कभी कभी, कितने दूजे पर गर्द झाड़ देना, किसी के दूजे पे गर्द झाड़ देना बहुत आसान होता है. पण दादांनी मात्र इमानदारीने सगळ्या गोष्टी सहन करत राहिल्या. आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या गोष्टी साहेबांच्या शब्दा खातीर केल्या, त्या आपल्या सावलीला सुद्धा कळू दिल्या नाहीत, स्वतः त्या टीका सहन करत गेले. पण दादा एक मला विश्वास आहे, आणि तो विश्वास नियतीवर असतो. नियतीवर काय, माझ्यावर सुद्धा प्रसंग आला, माझ्यावर सुद्धा अशी वेळ आली, माझ्या सुद्धा लोकांनी माझ्या तोंडावर थुकले, त्यावेळेस माझी नियत साफ होती. त्या नियतीच्या पाठीमाग तुम्ही माझ्या माग उभे होतात. नियत तुमची सुद्धा साफ आहे, नियती तुमच्या पाठीमाग उभा राहिल्याशिवाय सगळ्यांच्या राहणार नाही, हे मात्र विश्वास आज तुमच्या सगळ्याच्या समोर देतो. या सगळ्यांचं योगदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करण्यामध्ये काहीच नाही. काच फक्त आदरणीय साहेबांच्या बाजूला असलेल्या तिघा जणांचं योगदान महत्वाचं आहे. सकाळी 6 ते रात्री 12 हे सगळे मान्यवर नेते, त्यातले त्यात दादा, त्यांना सकाळी लवकर उठायची सवय, मला उशिरा उठायची सवय. इतक्या वेळ फक्त आणि फक्त पक्ष साहेब साहेबांचा शब्द आणि साहेबांनी घालून दिलेला आदर्श, 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं पोहोचलाय. हा पक्ष पोहोचला म्हणजे तुम्ही पोहोचलात. आज तुम्ही सगळेजण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वाभिमान म्हणून इथं आलात. माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे, हा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी या ठिकाणी हा आपल्याला निर्णय घ्यावा लागलाय. आणि हा निर्णय घेताना काय आरोप केले जातात, म्हणे शिंदे आणि फडणवीसांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला, दादा गेले, काय तर म्हणले हिंदुत्व मान्य आहे का? अरे आमच्याकडे हिंदुत्वाचा विषय ज्या वेळेस येतो त्यावेळेस आम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य दिसत. ज्या हिंदवी स्वराज्याला अभिप्रेत असणारं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला कुणीही नकारू शकत नाही. त्या 18 जाती धर्माला सगळ्याला संधी दिली. अरे इथं मुश्रीफ साहेब बसलेत, कागल मधून निवडून येतात, बहुसंख्य हिंदू त्या ठिकाणी मुश्रीफ साहेबाला मतदान करतात. आणि स्वतः मुश्रीफ साहेबांनी राम मंदिर उभं केलंय. आणि माझ्यासारखा सुद्धा एक माणूस कुरानची आयात गळ्यात घालतो, याच्यामुळं विषय कोण कुणासोबत गेलं नाही, याचा विषय नाही. मागचा इतिहास जर काढायचा झाला तर माझ्यासारखा व्यक्ती वयानी आणि राजकारणातल्या अनुभवानी कमी पडेल. पण बोलायचं म्हणल्यानंतर एक मात्र नक्कीच आहे, आमचे गुरु आमचं दैवत हे आदरणीय साहेब आहेत. आणि जर गुरुनी, मी जर गुरुचा खरा चेला असेल, मी जर एखाद्या गुरुजीचा पक्का विद्यार्थी असेल आणि गुरुजीने शिकवलेला एखादा धडा जर मीच पुन्हा कुठं गुरुजीच्या परस्पर गिरवला असेल तर तो गुरुजीचा आदर्श समजायचा का गुरुजीचा अपमान समजायचा? काय समजायचं? म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इथे माझी आदरणीय साहेबांना विनंती आहे, वयाला लहान आपण संधी दिली आहे, आजही या बहुसंख्य लोकांचं सावली म्हणून ज्यांनी आपली आयुष्य हयात 40-45-45 वर्ष आपल्यासाठी या ठिकाणी घातली, आपणही त्यांच्यासाठी केलं, यांनीही तुमच्यासाठी आणि पक्षासाठी केलं, माझ्या सारखा तर नंतर आलेला माणूस आहे, हा जुळून विनंती करतो की लोकशाहीला मानणारे एक आमचे आदरणीय साहेब या लोकशाहीला सुद्धा मानतील, एवढीच माझी खऱ्या अर्थानं अपेक्षा आहे. आणि तुम्हाला सुद्धा काय वाटतं, ही लोकशाही आहे का नाही? ही लोकशाही आहे का नाही? ही लोकशाही तुम्हाला मान्य आहे का नाही? आणि ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली लोकशाही आहे म्हणून हे सगळं आहे. आज महाराष्ट्राच्या सत्तेत आलोत, सत्तेत आल्यानंतर विकासाचं राजकारण, आणि विकासाचं राजकारण नाही तर आपल्या सगळ्या सहकार्याला सर्वाधिक ताकद सर्वार्थानं द्यायचं काम जर कुणी केलं, भलेही पदावर असो नसो, ते आपल्या आदरणीय दादांनी आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी केलं. आणि मला खात्री आहे समाजकारणातून राजकारणातून, आणि आज आपण सत्तेत आहोत, आम्ही सगळे मंत्री आहोत, मला पुन्हा संधी दिली, आभार मानतो दादा. पण एक निश्चित आहे, तुम्ही जे स्वप्न या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या विकासाचं पाहिलंय, ते विकासाचं स्वप्न या ठिकाणी या स्वाभिमानी इथं उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माझा बंधू भगिनी कार्यकर्ता सहकारी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्याला एकदा सांगतो की आपला स्वाभिमान जर जिवंत असेल, तुम्हाला जर हृदय असेल आणि त्या हृदयाला जर वेदना असतील, संवेदना असतील, तर एकदा मनावर हात ठेवा आणि सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय दादा तू मागे बढो, आदरणीय दादा तू मागे बढो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.